ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रेक्षको नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. घेऊया देश आणि विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू. जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष, दिमागदार शपथविधी सोहळा संपन्न, तर कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी शपथबद्ध. कृषी कायद्यांना 1.5 वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव, चर्चेसाठी समिती गठीत करण्याचं आवाहन, शेतकरी संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष. राज्यातील खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, खासदारांच्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता. मराठा आरक्षणाबाबत गोंधळात गोंधळ, सरकारला अंधारात ठेवून एमपीएससीची सुप्रीम कोर्टात याचिका. वीज बिल माफ करणं माझं नव्हे तर राज्य सरकारचं काम, वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून हातवर. आरोग्य कर्मचाऱ्यांची कोविड लसीकरणाकडे पाठ, मुंबई पुण्यासह महानगरांत अत्यल्प प्रतिसाद. नवीन कपड्यांसाठी 2 अल्पवयीन तरुणांनी अनेकांना लुटलंय, सोमवारी रात्री ठाण्यात थरार नाट्य. उदगीर दगडफेक प्रकरणी 5 जण अटकेत, एका आरोपीकडून चलनातून बाद झालेल्या 1000 नोटा जप्त. जावेद अख्तर यांचा कंगनाविरोधात अब्रनुस्कानीचा दावा, मुंबई पोलिसांची कंगना रणौतला पुन्हा नोटीस. तांडव वेबसिरीज वाद प्रकरणी दिग्दर्शक अली अब्बास जफरला हायकोर्टाचा अंतरिम दिलासा, 3 आठवड्यांसाठी ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर. कानडी पोलिसांचा विरोध, शिवसैनिकांनी गरिमी कावा करत भगवा फडकवला. आयएमएच्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलच्या रूममध्ये आढळलाय मृतदेह, कॅम्पसमध्ये खळबळ, आत्महत्येचा संशय. डोनाल्ड ट्रम्प पाय उतार होता, चीननं दिला झटका, 28 जणांविरुद्ध घेतलाय मोठा निर्णय. 10वी 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ठाकरे सरकारची मोठी घोषणा. केंद्राचं एक पाऊल मागे, कृषी कायद्यास 1.5 वर्ष स्थगितीची तयारी, शेतकऱ्यांचा निर्णय उद्या. जो बायडन बनले अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष. वीज बिल वसुलीला राजकीय पक्षांचा विरोध, महावितरणची थकबाकी 63,740 कोटी रुपयांवर. बायडन हॅरिस परवा आरंभ, अमेरिकेतील सत्तांतराचे जगभर स्वागत. रायगडमधील फार्मा पार्क प्रकल्पाला विरोध, विस्थापित होण्याची स्थानिकांना भीती. लष्कराची गुपित फोडणे हा देशद्रोह असून यात गुंतलेल्या लोकांना शिक्षा केली जावी, तसेच पंतप्रधानांनी या संदर्भात आपली बाजू स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते के अँटोनी यांनी बुधवारी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा प्रवासाला मीटरनुसार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडून मीटर डाऊन. अर्णब गोस्वामींवर कठोर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची मागणी. एनसीबीला मिळालं मोठं यश, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाच्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापेमारी. आणि आता येथेच वेळ झाली न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.